नमस्कार, मी निखिल मस्के, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर. मध्यंतरी महाराष्ट्र शासन या राज्य सरकारकडून मी लाभार्थी व आपलं सरकार अशा काही जाहिराती काही इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनलवरती प्रदर्शित होत होत्या. त्यानंतर ह्या जाहिराती मी पाहिल्यानंतर राज्य सरकारला माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती अधिकारातील अर्ज करून संबंधित जाहिरातींवर की प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्ड यांच्याकडनं रितसर परवानगी घेतलेली आहे का, त्या जाहिरातींचं सेन्सॉर सर्टिफिकेट भेटलं आहे का, ते प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डची परमिशन असेलच तरच ते प्रदर्शित करता येतं अशी मागणी केली असता संबंधित वरिष्ठ सहाय्यक संचालक वृत्तचित्र तथा जनमाहिती अधिकारी इंगवे यांनी मला लेखी पत्र 2 तारखेला काढलं. त्याच्यामध्ये त्यांनी देण्यात येत असलेली माहितीमध्ये सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र उपलब्ध नाही असं त्यांनी मला लेखी पत्र दिलेलं आहे. ह्याचाच अर्थ यांनी करोडो रुपये जाहिरातीवरती खर्च करून बेकायदेशीरपणाने त्या जाहिराती प्रदर्शित केलेल्या आहेत आणि याच्याकडे आता सेन्सॉर बोर्ड कडे देखील मी लिखित तक्रार करणार आहे. आता सेन्सॉर बोर्ड कोणती शॉर्ट फिल्म असेल, फीचर फिल्म असेल किंवा डॉक्युमेंटरी असेल किंवा ऍड असेल, जाहिरात असेल, तर काही जरी कुठेही प्रदर्शित विज्युअल कुठेही प्रदर्शित करायचं असेल तर संबंधित सेन्सॉर बोर्डाची परमिशन हवी असती, ती त्यांनी घेतलेली नाही. या माहितीवरून ते उघड झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने यांनी 10 करोड रुपये जाहिरातीवरती खर्च केलेले आहेत याबाबत देखील मी लेखी तक्रार करणार आहे आणि सेन्सॉर बोर्डला देखील यांच्यावरती काही कारवाई करतात ते देखील आता मी तक्रार करून पाहणार आहे.